नमस्कार मित्रांनो, मी विश्वनाथ सावंत यंत्र मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे. टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल व्हिडिओचा टॉपिक काय. तर व्हिडिओचा टॉपिक आहे ग्राफिक टॅबलेट, ड्रॉईंग टॅबलेट. आपण कन्फ्युजन न करता बोलूया पेन टॅबलेट का. कारण या पेन टॅबलेटचा यूज मल्टिपल गोष्टीमध्ये होतो. मग ड्रॉईंग झालं, डिझायनिंग झालं, ऑटोकॅड झालं, अडॉबी फोटोशॉप झालं, त्यानंतर तुम्हाला हँड रिटन नोट्स घ्यायचे आहेत, किंवा सध्या चर्चेत असलेल्या ऑनलाईन व्हर्च्युअल मीटिंगमध्ये कोचिंग असून दे किंवा प्रेझेंटेशन देणं असून दे, तर सगळ्या गोष्टींमध्ये ही गोष्ट कामाला येते. आणि महत्त्वाची गोष्ट की हा जो पेन टॅबलेट आहे ज्याला आपण अनबॉक्स करणार आहोत, तो फक्त विंडोज आणि मॅकवरती न चालता त्याचा उपयोग तुम्ही अँड्रॉइड मोबाईलमध्ये पण करू शकता. तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये, अनबॉक्सिंग करू, त्यानंतर कसं यूज करायचं आहे ते पाहू, आणि त्यानंतर काही क्वेश्चन्स येतात आपल्या माइंडमध्ये, बेसिक क्वेश्चन्सच्यावरती आम्ही एक क्वेश्चन अँड आन्सर करू. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मित्रांनो, कॉम्प्युटर स्क्रीनवरती जाऊया, ड्रायव्हर डाउनलोड करूया आणि डेमो बघूया. सर्वप्रथम आपण इंटरनेट ब्राउझरमध्ये जाऊ, त्यानंतर इथे टाईप करू XP पेन ड्रॉईंग बन टॅबलेट. त्यानंतर आपण ही जी थर्ड लिंक आहे XP-Pen इथे जाऊ. तसंही आपल्याला ह्याच्यामध्ये मिळेलच बघायला. त्यानंतर आपण जाऊ सपोर्टमध्ये, डाउनलोड्समध्ये इथे क्लिक करू, सिलेक्ट करू आपला प्रोडक्ट जो आहे डेको सिरीज टॅबलेट. त्यानंतर इथे आपल्याला टॅबलेट्स पाहायला मिळतील. तर आपलावाला आहे Deco 01 version 2, तर आपण इथे क्लिक करू. तर इथे तुम्हाला पाहायला मिळतील सॉफ्टवेअर्स जे कम्पॅटेबल आहेत मॅक आणि विंडोजसाठी. आपला लॅपटॉप आहे विंडोज, तर आपण विंडोजवरती क्लिक करू. जर तुमच्याकडे मॅक असेल तर तुम्ही मॅकवरती क्लिक करा. 22 MB फाईल आहे. फाईल इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ती डाउनलोडमध्ये पाहता येईल. ही आहे फाईल. त्यानंतर आपण फाईलला डबल क्लिक करून रन करू. माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा करतो आहे. तर मी इथे ओके करतो. इथे आपल्याला आय हॅव रीड अँड ॲग्रीड टू द सॉफ्टवेअर लायसन्स वरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर इन्स्टॉलवरती क्लिक करू. हे जे बेसिकली सॉफ्टवेअर आहे, तसं हा टॅबलेट प्लग अँड प्ले आहे, तुम्ही लावल्यावरती डिटेक्ट करतो आणि चालतोसुद्धा. पण ह्या ज्या 8 keys आहेत, त्या कीज आपल्याला यूज करण्यासाठी आपल्याला ह्या सॉफ्टवेअरची गरज लागते. प्लस आपल्याला जर टॅबलेट व्हर्टिकल हॉरिझॉन्टल 90 degrees यूज करायचं असेल, तर आपल्याला त्याची गरज लागते. ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे, टॅब मी ऑलरेडी कनेक्टेड केलेला आहे. तर हे आहे XP-Pen टॅबलेट. तर इथे तुम्ही बघू शकता की हा आहे आपला पूर्ण टॅबलेट्स. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं की हे जे कॉर्नर्स बनवलेले आहेत व्हाईट कॉर्नर्स, तो आहे युजेबल एरिया. तुमच्या यूजनुसार तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता. तर हे असं ॲडजस्ट होतं, कमी जास्त होतं. तर ते तुमच्या यूजनुसार तुम्ही त्याला यूज करू शकता, म्हणजे ठेवू शकता. 90 degrees पाहिजे आहे तर असं ठेवू शकता. 180 degrees, 270 degrees, जसं तुमची नीड आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याचं यूज करू शकता. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे पेनला 2 buttons आहेत. तर इथे तुम्हाला दिसतं पेन इरेजर राईट क्लिक, तर हे तुम्ही सेट करू शकता. जर तुम्हाला काही दुसरं ठेवायचं असेल, फक्त राईट क्लिक ठेवायचं असेल, तर तुम्ही तेही ठेवू शकता. तर मी डिफॉल्ट ठेवतो आहे सध्या, माझं असं काही रिक्वायरमेंट नाही आहे. आणि त्यानंतर पेन प्रेशर सेन्सिटिव्हिटी, तर जसं आपण पेन इथे टच करू, ओके, आता मी पूर्ण प्रेशर दिलेला आहे बघा, 8192 पर्यंत पूर्ण दाबलेलं आहे. तर
आपल्याला सेन्सिटिव्हिटी किती पाहिजे आहे ते आपण इथे ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर इथे तुम्हाला एक्सप्रेस कीज सेटिंग करता येतात की तुम्हाला काय काय कीज ठेवायच्या आहेत, ज्या 8 कीज दिलेल्या आहेत त्या कशा ठेवायच्या आहेत, फंक्शन की तुम्हाला स्वतःची बनवायची आहे किंवा तुम्हाला एक्झिस्टिंग जे प्रोग्राम रन करता आहेत त्यामध्ये तुम्हाला त्या सेट्स करायच्या असतील तर तुम्ही इथे करू शकता. तर हे तुम्ही यूज करू शकता बेस्ड ऑन युअर नीड. जसं तुम्हाला कंट्रोलसाठी पाहिजे आहे म्हणजे कॉपी पेस्ट, झूम इन झूम आउट, त्यानंतर इरेजर, असे काही तुम्हाला कीज सेट करायचे आहे तर तुम्ही ते करू शकता. त्यानंतर मागे पाहिलं तर चांगल्या पद्धतीची ग्रीप दिलेली आहे त्यामुळे सरफेसवरती ठेवल्यावरती मागे पुढे होत नाही, स्टडी राहतो भरपूर. त्यानंतर ही जी केबल आहे मित्रांनो भरपूर अर्गोनॉमिक दिलेली आहे त्यामुळे फ्लेक्झिबल आहे भरपूर, तुम्ही कशाही पद्धतीने त्याला यूज करू शकता. हा पॅड हा हे जे फ्लिम आहे मित्रांनो, ओके, जर तुम्हाला वापरायचं नसेल मी सजेस्ट करीन की तुम्ही ह्यावरती न्यूजपेपर ठेवा किंवा A4 पेपर ठेवा, जेणेकरून तुम्ही जेव्हा पेनचा यूज कराल तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट फील येईल की तुम्ही पेपरवरती लिहित आहे. हे आहे पेन होल्डर. ह्या पेन होल्डरमध्ये मध्ये तुम्हाला निप मिळतील. हा जो पेन आहे, हा जो ही जी निप आहे, अशा पद्धतीचे 8 निप तुम्हाला पाहायला मिळतात. निप चेंज करणं भरपूर सोपं आहे मित्रांनो, आपल्याला पेनला थोडासा प्रेशर द्यायचा पॉईंटमध्ये त्या होलमध्ये टाकून आणि थोडासा टिल्ट करायचा आणि अपसाईडला खेचायचा आहे पेनाला. ही निप अशी बाहेर येते, ही तुम्हाला पाहायला मिळेल अशी निप. त्यानंतर परत लावताना आपल्याला निप ठेवायची आहे, पेनला थोडंसं प्रेस करायचं आहे, बूम लागली. आता आपण स्क्रीनवरती जाऊया. भरपूर सारे सॉफ्टवेअर्स आहेत, जसं अडॉबी फोटोशॉप झालं, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वन नोट झालं. विंडोजचे स्वतःचे 2 टूल आहेत, एक आहे पेन टूल आणि दुसरा आहे व्हाईट बोर्ड. त्या व्हाईट बोर्डच्या साह्याने तुम्ही भरपूर साऱ्या ड्रॉइंग्स बनवू शकता, ओके, इमेजला एडिटिंग करू शकता. चला तर पाहूया. तर मी ओपन करतो आहे, तुम्ही इथे बघाल पेनचं साईन आहे, इथे मी क्लिक करतो आणि व्हाईट बोर्डवरती क्लिक करतो आणि ओपन करतो व्हाईट बोर्ड. इथे जातो आणि मी न्यू व्हाईट बोर्ड घेतो इथे. तर इथे तुम्हाला वेगवेगळे पेन्स आणि कलर्स मिळतील, ओके. आता जसं माझं फेवरेट आहे गॅलेक्सी कलर्स, तर हे आहेत गॅलेक्सी कलर्स आणि इथे मी लिहितो हॅलो प्लीज सबस्क्राईब. तर बघा मित्रांनो किती चांगल्या पद्धतीने राईट होतं आहे. याच्यावरती लॅग फ्री आहे, लॅग नाही दिसत आहे याच्यामध्ये. तर हे झालं विंडोजचं व्हाईट बोर्ड, ओके. तुम्ही इथे कलरही चेंज करू शकता, हे ब्लॅकमध्ये लिहायचं आहे हॅलो फ्रेंड्स, ठीक आहे. तर हे एक झालं, याच्यामध्ये तुम्ही पिक्चर्स पण ॲड करू शकता लायब्ररीमधून, ओके. ते ॲड करून तुम्ही त्याला एडिट करू शकता. ओके, मी पिक्चर्समधून घेतो, त्यानंतर मी हावाला एक पिक घेतो इथे. तर ही आली आहे इमेज. इमेजमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली काही दाखवायचं असेल तर आपण दाखवू शकतो, काही चेंजेस आहेत किंवा असं राऊंड करून दाखवायचं असेल की हा आहे कॉम्प्युटर, या गोष्टी करू शकतो, ओके. तर इथे ओपन झालेलं आहे. तर मी इथे काही लिहून दाखवतो तुम्हाला की इथून मी पहिला पेन घेतो, त्यानंतर तुम्ही कलर चूज करू शकता. इथे मी लिहितो की हॅलो तर PPT असेल तर PPT प्रेझेंटेशनसाठी यूज करू शकता. तर असे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही टॅबलेट्सचा यूज करू शकता. तर आता बघूया की अँड्रॉइड फोनमध्ये कनेक्ट केल्यावरती काय करू शकतो आपण. तर मित्रांनो मी माझा फोन टाईप सी कनेक्टर आहे, तर मी टाईप सी कनेक्टरने कनेक्ट केला आहे टॅबलेटला,
ओके, त्यानंतर आपण क्विकली बघू डेकोचं ॲप्लिकेशन येतं. त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि तिथे टाईप करायचं आहे डेको ड्रॉ. ठीक आहे, हे ॲप्लिकेशन तुम्हाला मिळेल, फ्री आहे, मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे, तुम्ही सुद्धा इन्स्टॉल करू शकता. ओके, हे अशा पद्धतीचं आहे, हॉरिझॉन्टल आहे, तर आपल्याला टॅबलेट पण हॉरिझॉन्टलमध्येच ठेवावं लागेल. इथे ऑलरेडी डिटेक्ट केलेलं आहे टॅबला, पेन टॅबला. तर इथे भरपूर सारे ड्रॉइंगचे ॲप्लिकेशन आहेत, तर ते यूज करून तुम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीची ड्रॉइंग करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी इथे आता पेन्सिल यूज करतो आणि मी इथे लिहितो हॅलो फ्रेंड्स. तुम्ही बघाल कुठल्याही पद्धतीचा लॅग नाही बघायला मिळत आहे इथे. त्यानंतर मी इथे पेन्सिल सिलेक्ट करतो, काही स्केच बनवतो. तुम्ही बघाल तर अशा पद्धतीचे स्केच तुम्ही भरू शकता. तुम्ही इथे गेलात, क्लिक केलात, तर इथे तुम्हाला इमेज वगैरे काही यूज करायची आहे, त्याच्यामध्ये काही एडिटिंग करायचे आहेत, तर तुम्ही इथे करू शकता. तर मी इथे एक फोटो घेतो. ओके, तर हा फोटो घेतला, ह्या फोटोमध्ये तुम्हाला काही लिहायचं असेल तर ते लिहू शकता. हॅलो, काही टचअप करायचं आहे, अजून एडिटिंग करायची आहे, तर तुम्ही करू शकता. तुम्ही इंस्टाग्राम लवर आहात, इंस्टाग्राममध्ये पण त्याचा यूज करू शकता. इंस्टाग्राममध्ये जायचं आहे तुम्हाला, इंस्टाग्राममध्ये गेल्यानंतर तुम्हाला जायचं आहे स्टोरीजमध्ये. प्रथम आपण एक फोटो काढून घेऊ. ओके, त्यानंतर आपल्याला ड्रॉ करायचं आहे, आपण ड्रॉ करू. ओके, फॉर एक्झाम्पल मला ॲरो दाखवायचा आहे, ॲरो दाखवू शकतो. मला काही लिहायचं असेल मी लिहू शकतो. काही चेंजेस करायचे असेल कलर्समध्ये तर मी तेही करू शकतो. ओके, त्यानंतर अशा पद्धतीचे तुम्ही कवर्स बनवू शकता. हे बघा, ग्लोईंग, फॉर एक्झाम्पल असं काही ग्लोईंग करायचं असेल तुम्हाला तुम्ही करू शकता. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत एकदम स्टोरेजमध्ये, त्या तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला नोट्स घ्यायचे आहेत तर गुगल नोट्समध्ये, इथे नोट्समध्ये जाऊ शकता तुम्ही. नोट्समध्ये तुम्ही न्यू नोट्स क्रिएट करू शकता. इथे तुम्ही कलर चूज करू शकता. इथे ड्रॉइंग करायची आहे, तुम्हाला ड्रॉइंगमधून काही लिहायचं आहे तर तुम्ही लिहू शकता. हाय, हॅलो. तर मल्टिपल यूज आहे मित्रांनो, तुमच्यावरती आहे तुम्हाला कसं यूज करायचं आहे. मित्रांनो, आपण पाहिलात अनबॉक्सिंग, आपण पाहिलात डेमो. आता टप्पा येतो आहे क्वेश्चन अँड आन्सरचा, कॉमन क्वेश्चन जे सगळ्यांनाच येतात. पहिला जो क्वेश्चन येतो की मी कुठल्या साईजचा टॅबलेट घेऊ. मित्रांनो, तीन साईज येतात, स्मॉल, मीडियम, लार्ज. स्मॉल साईज आहे ती येते 6x4 पर्यंत, मीडियम येते जी आपण बघितली 10x6, आणि त्याच्यापेक्षा पण लार्ज येतात 13x10, 13x8, अशा वेगवेगळ्या साईज तुम्हाला उपलब्ध म्हणजे स्मॉल, मीडियम अँड लार्ज. द सेकंड प्रश्न येतो मित्रांनो, आम्ही कुठली परचेस करू. तर मी तुम्हाला सजेस्ट करीन, जर तुम्ही बिगिनर आहात, तुम्ही ह्या अगोदर कधी यूज नाही केलं असेल, तर तुम्ही स्मॉल साईज घ्या जी आहे 6x4. त्यामध्येही तुम्हाला पूर्ण स्क्रीन आहे ती वापरायला मिळेल. आता ह्यामध्ये ही जी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगतो आहे ती तुम्हाला कुठेही दुसऱ्या चॅनलमध्ये बघायला मिळणार नाही, कारण की मी सगळे व्हिडिओ छान मारले होते जेव्हा मी सर्च करत होतो टॅबलेटसाठी. तर जर तुमचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप HD स्क्रीनवाला आहे, ओके, आणि जर तुम्हाला टॅबलेट फक्त अँड्रॉइड फोनसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही स्मॉल साईजसाठी जा, तुम्ही मोठ्या साईजसाठी नका जाऊ. अनलेस तुम्हाला काही मोठ्या ड्रॉइंग लेवल किंवा ग्राफिकवरती काम करत असेल तर तुम्ही तुम्हाला मोठ्या स्क्रीनची किंवा मीडियम टॅबलेटची किंवा लार्ज टॅबलेटची गरज नाही, तुम्हाला स्मॉल टॅबलेट उत्तम आहे, तुमचं काम होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि दुसरी गोष्ट, कॉस्ट वाईज तुम्हाला भरपूर ही स्वस्त पडतो. स्मॉल जी साईज येते पेन टॅबलेटची ती तुम्हाला 3000 मिळते, आणि सेलमध्ये तर तुम्हाला 2500 पण मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो,
कॉम्पिटिटर्स, एक्सपी पेनचे कॉम्पिटिटर्स काय कोणते आहेत? तर एक्सपी पेनचे कॉम्पिटिटर्स आहेत वीक कंपनीचे टॅबलेट्स येतात, त्यानंतर वायकॉम आहे जो एक नोन ब्रँड आहे, पण एकच त्याच्यामध्ये डिसअडव्हांटेज आहेत की वायकॉमचे जे टॅबलेट्स आहेत ते फक्त तुम्हाला डेस्कटॉप लॅपटॉप्स म्हणजे विंडोज आणि मॅकमध्येच यूज करू शकता, तुम्ही अँड्रॉइड फोन की मध्ये यूज नाही करू शकत. तर मित्रांनो, ह्या प्रश्नांव्यतिरिक्त जर तुमच्या आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी वाचीन आणि त्यांना उत्तरं देईन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.